हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स आहेत, त्या आपल्याला रोजच्या कामामध्ये उपयोगी पडणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि आज संडे असल्यामुळे संडेच्या दिवशी आपण कोणती कामं केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला पूर्ण वीक आराम मिळू शकतो, दुसऱ्या कामासाठी टाइम मिळू शकतो, अशा खूप साऱ्या टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेत. तर आता इथे मी कांदा, लसूण, खोबऱ्याचा मसाला बनवून घेतला. आठवड्याभराचा हा मसाला मी बनवून ठेवते फ्रीजमध्ये, व्यवस्थित मस्त राहतो. आणि संडे असल्यामुळे चिकनची रेसिपी, तर ती सुद्धा तुम्हाला शेअर करते. आता इथे मी तुम्हाला मसाल्याची रेसिपी नाही दाखवली, खूप साऱ्या व्हिडिओंमध्ये दाखवले. रेग्युलरचा मसाला आपला, खोबरं, कांदा चांगलं भाजून घ्यायचं. मस्त भाजल्यानंतर मसाला छान टिकतो. अद्रक, लसूण, कोथिंबीरी घ्यायची, कोथिंबीरीचे दांडे घेतले तरी चालतात. आणि मीठ घालायला विसरायचं नाही. जर तुम्हाला झटपट मसाला लगेच वापरायचा आहे तर पाणी घालून तुम्ही वाटू शकता. आणि जर तुम्हाला वाटण ठेवायचं आहे तर जरी भरभरीत तुम्ही वाटण केलं, पाणी न घालता तरी चालेल. आणि ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस एकदा परत मिक्सरला फिरवून घ्यायचं पाणी घालून, म्हणजे एकदम फाईन पेस्ट होते. आता इथे मी मसाला चिकनमध्ये घालून घेते जितका पाहिजे तितका. चिकनची रेसिपीसुद्धा भरपूर वेळा शेअर केले. तर आता इथे मी माझं रुटीन तुम्हाला शेअर करते, म्हणून सकाळपासूनची सुरुवात तुम्हाला सगळी कामं मी माझी दाखवते. तर सकाळी लेट उठणं झालं, रविवार असल्यामुळे लेट उठणं होतं. आणि नाश्ता वगैरे काही नाही, फक्त चहा बिस्किट झाला आमचा. आणि आता मी डायरेक्ट लागले स्वयंपाकाला, स्वयंपाक बनवून घेते. एकतर उशिरा उठल्यामुळे स्वयंपाकसुद्धा लेट होतो आणि घरातल्या बाकीच्या कामांनासुद्धा उशीर होऊन जातो. तर आता इथे स्वयंपाक आधी पहिला बनवून घेते. चिकनची रेसिपी तर तुम्हाला शेअर केली, चिकन आता शिजतंय तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवरती मी भात घालून घेते. भाताला दोन शिट्ट्या झाल्या की भाकरी घालून घेते. तोपर्यंत इथे ह्या चिकनचा रस्सा शिजतो, चिकन शिजतंय. आणि भाकरी झाल्यानंतर, मग चिकन शिजल्यानंतर ह्यातलंच चिकन काढून मी त्याचं सुकं चिकन बनवणार आहे. आणि संडेच्या दिवशी खास करून दोन्ही टायमाचा स्वयंपाक होऊन जातो. एकदाच बनवला की मग बाकीच्या कामांना मी फ्री होते. आता मगाशी तुम्ही चिकनमध्ये पाहिलं असेल की ग्रीन पेस्ट काय टाकली, तर पालक बाहेरून काढला होता, तर त्याची छान फ्रेश पेस्ट करून मी टाकले. थोडीशी टाकले काही कळणार पण नाही. खरं म्हणजे आज मला पालक चिकनची रेसिपी बनवायची होती, पण पालक थोडी असल्यामुळे ते नाही बनली. हे आता मसाल्यातलं चिकन बनवलं आहे. तर आता ही ते जेवण वाढून घेते रुद्राच्या पप्पांना, रुद्राला. आणि मी थोड्या वेळाने जेवेल, कारण की आता बाळ उठला आहे, तो रडतो आहे सात्वी. तर पटकन जेवण वाढून घेते. आणि हे सुकं चिकन केलेलं, त्यातलंच फक्त कांद्याची, लसूण, कढीपत्त्याची फोडणी देऊन, नॉर्मल जशा मी फोडण्या देते तसंच. आणि थोडंसं वाटण, जे आपण आठवड्याभराचं वाटण केलं त्यातलं वाटण घालायचं. आणि सुकं चिकन बनवायचं, छान होतं. थोडासा चिकन मसाला फोडणीमध्ये घालायचा आधी, आणि नंतर मग बाकी मसाले घालायचे. आणि जे आपलं चिकन रस्स्यातलं चिकन आहे तर ते घालून घ्यायचं. 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून वाफ द्यायची आणि मग खायचं, छान लागतं. आता इथे बाबू उठला आहे तर त्याला दूध वगैरे पाजते, थोडा वेळ खेळवते. आणि तो आता अंगावरती थांबायलाच मागत नाही, त्याला खाली खेळायचं असतं. फक्त पिण्यापुरता अंगावरती राहतो, नाही तर जर आपण घेतला, उचलून घेतला की सारखं डोकं आपटत बसतो आपल्या मानेवरती, पाय वगैरे हलवत बसतो. मग आपण समजायचं की ह्याला अंगावरती नाही राहायचं, खाली खेळायचं आहे. एक चांगली सवय त्याची मस्त आहे की तो खाली खेळायला बघतो. आणि आता मी सुद्धा जेवण वगैरे करून घेतले आणि माझ्या मेन कामाला, आपला मेन व्हिडिओ सुरुवात आता हेतून होते. तर आता क्लिनिंगची सुरुवात किचन काउंटरवरून करते. खूप सारा पसारा रोज होतो किचन काउंटरवरती. कितीही तुम्ही छान साफसफाई करा तरी पसारा हा होतो, आणि माझा तर होतोच होतो. कारण का बाळाला बघून, स्वयंपाक करून, आणि जर आपण यूट्यूबचं काम करत असो तर हा असा पसारा होणं साहजिकच आहे, कारण का इतका वेळ देता येत नाही. आता डेली व्हिडिओ मी अपलोड करायला सुरुवात केली, त्याच्यामुळे मग पटापट जेवण करायचं, रोजची कामं करायची, बाळाला त्यातून बघायचं, रुद्राचं बघायचं. आणि मग व्हिडिओ एडिटिंगला वेळ खूप जातो. व्हॉइस ओव्हर करा, एडिटिंग करा, त्याला अपलोड करा, त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. मग दिवस कधी निघून जातो कळत नाही. तर असं ठरवलं आहे की आता क्लिनिंगचेच व्हिडिओ बनवायचे, जेणेकरून घराचीसुद्धा साफसफाई होईल आणि मीसुद्धा तुमच्याशी कनेक्ट राहील. तुमच्यासुद्धा छान छान कमेंट मला रोज येत असतात, त्याच्यामुळे मला आणखी एनर्जी येते काम करायला. तर आता माझी रेग्युलरची जी भांडी आहेत किचन काउंटरवरची, ती मी आधी साफ करून घेतली. ज्यावेळेस आपल्याला किचन काउंटर साफ करायचं आहे, त्याच वेळेस जी काही भांडी असतील तर ती आधी वॉश करून घ्यायची आणि त्यांना बाहेर नेऊन ठेवायचं, म्हणजे तिथे पसारा होत नाही. आता माझी रेग्युलरची भांडी मी साफ करून घेतलीत आणि बाहेर नेऊन ठेवलेत. आणि आता मी क्लिनिंग करायला घेतले, जे आपण रोज साफसफाई करत नाही अशी भांडी. तर इथे ही माझ्याकडे अशी रॅक होती, त्याच्यामध्ये मी खरं म्हणजे ही भांड्यांची रॅक आहे, मिशोवरून घेतलेली, 2 वर्ष झाले असतील.
आणि तिच्यामध्ये मी आता काही भांडी वगैरे ठेवत नाही. भांडं ठेवायला माझ्याकडे रॅक आहे आणि हे ते नेमकेच आम्ही भांडी आणले, त्याच्यामुळं त्याची इतकी काही गरज लागत नाही. आणि हे ते किचन काउंटरसुद्धा छोटा आहे, तर मी किचन काउंटरच्या खाली ती रॅक ठेवते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल काय मी काय काय ठेवलं आहे. तर आता हे ते किचन काउंटर पूर्णपणे खाली करून घेतला आहे, परत त्याच्यावरती जो काही कचरा वगैरे सांडलेला तर तो काढून घेतला आहे. आणि आता इथे मी किचनची जी शेगडी आहे तर तिला बॅक साईडून साफ करते. आपण फुडून फ्रंट साईडने भरपूर वेळा साफ करून घेतो, पण बॅक साईडला लक्ष घालत नाही, कारण का खूप खराब होते, कचरा वगैरे जाऊन बसतो, त्याचे बर्नर खराब होतात, तेसुद्धा आपण काढून साफ केले पाहिजेत. खास करून बर्नर वगैरे काढून साफ करतो, पण बॅक साईडला आपण साफ करत नाही. आणि हे ते पाहू शकता इतके खराब झाले. मी तर खूप महिने ही शेगडी साफ नाही केली बॅक साईडने, वरून खूप वेळा केले, नेहमी करते, उलट मला कचरा तिच्यावरती सांडलेला आवडत नाही, पण बॅक साईडने मी कधी लक्षच घातला नव्हता. आणि आता मी ते साफ करून घेतले, भरपूर काळी वगैरे झाली होती, दूध उतू जातं, डाळ उतू जाते, चहा उतू जाते, काही ना काहीतरी उतू जातं, आणि आपण लक्ष न घातल्यामुळे तिथे थोडा थोडा कचरा जाऊन जमा होतो एक कट्टा, आणि त्याचा राप होतो, तो निघायला मुश्किल होतं. त्याच्यामुळे निदान महिन्यातून आठवड्यातून आपण लक्ष घातलं पाहिजे शेगडीच्या बॅक साईडला. आता इथे शेगडी साफ करून झाली, किचन काउंटर साफ करून घेते, तो तर रोजचा साफ होतोच, पण आज डीप क्लिनिंग असल्यामुळे तोसुद्धा चांगल्या साबणाने साफ करून घेतला आहे. आता इथेसुद्धा ही रॅक आहे, तर तिला मी किचन काउंटरवरती कोपऱ्यामध्ये ठेवले, आणि रेग्युलरचं जे साहित्य आपल्याला लागतं तर ते तिथे ठेवले. आणि आता बर्नर हे मी साफ करून घेतलेत, चांगले पुसून घेतलेत, ब्रशने साफ केलेत ते, जर काही कचरा असेल तर तो निघून जातो. आता ही जी रॅक मी साफ करून घेतलेली, थोडा वेळ उन्हामध्ये नेऊन ठेवली, पण आज काही ऊन नसल्यामुळे ती काही इतकी सुकली नाही, मग पुसून घेतले. आणि 2 वर्ष झाले त्याच्यामुळे ती आता थोडीशी वाकले. भांडी न ठेवता मी हे असं कांदे बटाटे लसूण ते ठेवते, आणि त्याच्या वजनाने ती अशी खालच्या साईडला झोकले, तर जितके वापरता येईल तितके मी वापरणार आहे आणि इथेच ठेवून जाईल. आणखी मी इथे 2-2.5 वर्ष आहे, तोपर्यंत पुरेपूर वापर करून घेईल आणि घेतला आहे. आणि हे मी ठेवते कारण की कांदा बटाटा लसूण त्याच्यासाठी मी वेगळं स्टँड असं घेतलेलं नाही, एकतर किचनसुद्धा छोटा आणि जास्त वस्तू मला घ्यायच्या नाही आहेत, त्याच्यामुळे मी नाही घेतलं. ही रॅक छान कामाला आले आणि आता तिला किचन काउंटरच्या खाली ठेवले. हा असा एक डब्बा आहे, तर त्याच्यामध्ये तांदूळ पिठाच्या ज्या काही पिशव्या आहे तर त्या ठेवलेत, डब्बे कमीच आहेत त्याच्यामुळे मग अशा पिशव्या मी बाहेर न ठेवता त्या डब्यामध्ये ठेवते. आता हे फ्रीजमध्ये ठेवले जाणारे डब्बे हे सुद्धा मी मिशोवरून मागवलेले, आणि खूप मस्त फायदा झाला आहे. एकतर माझा फ्रीज इतका छोटा, आणि पाणी वगैरे पडलं जर असं आपण ओपन भाज्या वगैरे ठेवला पिशव्यांमध्ये ठेवला की त्याला पाणी सुटतं आणि भाज्या लवकर खराब होतात, पण ह्या अशा डब्यांमध्ये जर भाज्या ठेवला झाकण लावून ठेवायच्या म्हणजे पाणी वगैरे सुटत नाही आणि मस्त राहतात भाज्या. तर ह्या डब्यांचा तर वापर एकदम मस्त झाला आणि भरपूर भाज्या माझ्या फ्रीजमध्ये बसतात, तर तुम्हाला मी पुढे दाखवते. इथे आता मिरची वगैरे साफ करून घेतली. रविवार म्हटल्यानंतर आठवड्यातून 1 दिवस भेटतो भाजीपाळा आणायला, किराणा आणायला, जर काही घरातलं संपलेलं असेल तर ते आणायला. तर आज रुद्राच्या पप्पाने सगळ्या भाज्या आणलेत, म्हणजे जितक्या मी सांगितल्या तितक्या ते घेऊन आलेत, आणि त्यात मी फ्रीजमध्ये साफसफाई करून ठेवते. रविवारी हे सुद्धा काम माझं वाढतं की ज्या भाज्या आणलेत त्यांना निवडून साफ करून फ्रीजला लावून ठेवायच्या, म्हणजे आठवड्यावर बघायला नको. तर आता त्या भाज्या सगळ्या निवडून साफ करून मी ह्या फ्रीजमध्ये अशा ठेवलेत. हा इतका छोटा फ्रीज असला तरी ज्या गरजेला लागणाऱ्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवायच्या असतात त्या सगळ्या बसतात. आता फ्रीज वगैरे क्लीन करून घेतला, भाज्या वगैरे लावून घेतलेत, जी भांडी मी मगाशी जेवली होती त्याची साफ करून ठेवलेली, तर नितळून गेले पाणी, आता ते सुद्धा लावून घेते, म्हणजे पसारा किचन काउंटरवरती दिसणार नाही. तर आता मांडणीवरती, मांडणी मी खाली ठेवली, पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मांडणी वरती होती, तर वरती मला एकदम कंजेस्टेड वाटत होतं त्याच्यामुळे मांडणीला खाली घेतले आणि वरती ओपन स्पेस ठेवला. बघू आणखी काही चेंजेस करता आले तर करेल. आता हे ते तुम्ही पाहत असाल एक स्टँड आहे, तर ते पेन वगैरे तुम्ही ठेवू शकता, चमचे वगैरे ठेवू शकता, पण ठेवलं की ते बाजूने निघून जातात, पडून जातात, म्हणून एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतला असाच खाली होता, आणि चाकू गरम करून त्याला छेद पाडून घेते आणि तो डब्बा त्या स्टँडमध्ये घालून घेते, आणि इझिली मग चमचे वगैरे आपण जरी ठेवले तरी ते बाजूने पडणार नाहीत. हे ते पाहू शकता एक असा बाहेर निघतो, मग त्याला सरळ व्यवस्थित ठेवले तर ते व्यवस्थित राहतात आणि पाणीसुद्धा निघून जाईल, जे काही नितळणारं पाणी असेल ते.
आता भांडी वगैरे लावून घेतल्यानंतर किचनमध्ये आणखी थोडीशी भांडी निघालेत, म्हणजे लाटणं पोळपाट, तर ते सुद्धा मी क्लीन करून घेतले. जे काही लाकडाची असतील भांडी ती सुद्धा साफ करून घेतलेत. आता भांडी कुंडी सगळी साफ करून झालेत, किचन काउंटर साफ करून झाला आहे, किचन बऱ्यापैकी क्लीन झालं आहे. आठवडाभर तर किचन तसाच्या तसा नाही राहणार, पण निदान जो कचरा वगैरे असतो, जो चिकट थर राब वगैरे बसलेला असतो, धूळ मिट्टी बसलेली असते, तर ती तर निघून गेली. म्हणजे किटाणूपासून तरी किचन व्यवस्थित असा साफ झाला आहे. आता किचन साफ झाल्यानंतर कचरा काढून घेते. रविवार म्हटल्यानंतर सकाळी काही कचरा निघाला नाही. नाश्ता केला आणि डायरेक्ट लागले स्वयंपाकाला. सांगितलं ना, उशिरा उठले की कामं सगळी उशिरा होतात. उलट मी सांगेल, रविवारपेक्षा मला इतर दिवशी थोडासा तरी आराम असतो, पण रविवारी बिलकुल आराम मिळत नाही. आणि त्याच्यामध्ये चिकन वगैरे बनवा, ते मसाले वगैरे बनवा, ह्या भाज्या वगैरे निवडून ठेवा. अजून तरी कोथिंबीर माझी निवडून ठेवायची आहेच. तर आता म्हटलं निवांत सगळी कामं झाल्यानंतर तिला घेऊन बसेल आणि साफ करून ठेवेन. तर कचरा वगैरे काढून झाल्यानंतर आता फरशी वगैरे साफ करून घेतले, पुसून घेतले. पाय पुसण्यासुद्धा भरपूर खराब झाले, तर त्यासुद्धा भिजत घातलेत. आणि लादी पुसलेला जो कपडा आहे तर तो धुवून वाळत टाकला आहे, म्हणजे नंतर उपयोगाला येईल लवकर. आज इतकं काही ऊन नव्हतं, त्याच्यामुळे कपडेसुद्धा मशीनला एकदम थोडी बाळाचे जे काही निघाले तेच लावले होते आणि ते घेतलेत आता आतमध्ये. आता आले बाथरूम क्लीन करायला, तर बेसिंग साफ करून घेते, मिरर साफ करून घेते. मिररवरती पाण्याचे डाग भरपूर जाऊन बसलेले असतात, तर ते साफ करून घेते. बाथरूममधली भांडी, मगा, टप, बकेट, त्यासुद्धा साफ करून घेते. आणि जी काही पारदानं मी भिजत घातलेली ती धुवून वाळत घालते. आणि आता बाहेर झाडं सुकले तर त्यांना पाणी घालते. आता ह्या ज्या कुंड्या दिसत आहेत तर त्या काही मी लावलेल्या नाही आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की माझे गाववाले आमच्या बाजूला शेजारी क्वार्टरमध्ये राहत आहे, तर त्यांचे आले पोस्टिंग आणि ते गेले निघून. मग त्या ज्या काही राहिलेल्या कुंड्या होत्या तर त्या मला देऊन गेलेत. आता मी त्यांना पाणी वगैरे घालते. आता बऱ्यापैकी घरातली माझी कामं झालीत. संध्याकाळी काही स्वयंपाक बनवायचा नाही आणि सात्विकसुद्धा झोपला आहे. अधूनमधून उठत होता, पण घरामध्ये हे दोघंही असल्यामुळं त्याला घेऊन चांगले खेळवत होते, म्हणून माझी कामं तरी बऱ्यापैकी झालीत. आता इथे वॉशिंग मशीन पुसून घेते. धूळ मिट्टी भरपूर येते, त्याच्यामुळे हात फिरवावा लागतो. आता इथे मी मॅट बाथरूमच्या तिथे किंवा किचनच्या तिथे आणि बेडरूमच्या तिथे अशा तीन मॅट मी टाकून देते. एक दोन तरी धुवाय टाकले, त्याच्यामुळे ज्या जुन्या मॅक्शा वगैरे असतात तर त्या मी बाथरूमच्या तिथे वापरते. आता इथे तुम्ही पाहू शकता किचन जरा बऱ्यापैकी दिसते. निदान दोन तीन दिवस तरी मला छान वाटेल, परत तसं नाही, तसंच पसारा हा व्हायचा तो होतोच. पाणी पिते, थोडा वेळ आराम करते. वाजलेत 5-6 वाजेपर्यंत एक तास आराम करते. आणि आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच समाप्त करते. जर व्हिडिओ तुम्हाला माझे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.